रमजान ईदच्या निमित्तानं सांगलीमध्ये आज सामाजिक सलोखा पाहायला मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करत घरीच नमाज पठण केलं. पोलीस दलाच्या वतीनं मुस्लिम बांधवांना यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पुष्पराज चौकामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील बांधवांना आणि मुस्लिम पोलीस कर्मचाऱ्यांना कॅडबरी आणि चॉकलेटचं वाटप करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. आज मुस्लिम समाजाचा सर्वात पवित्र सण म्हणजे रमजान ईद. रमजान ईदच्या निमित्तानं सांगलीतील विविध मस्जिद, दर्गा आणि ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्रित येत असतात. त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरही उपस्थित असतात. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्गजन्य रोग जो आहे त्यांना मोठं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण, उत्सव आणि सोहळे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच सांगलीतील ईदगाह मैदान परिसरात ईदचे नमाज पठण झालेलं नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रमजान ईद हा सण अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करावा. बडी रात्रीवेळी मुस्लिम बांधवांनी पोलिसांना सहकार्य केलं. तसेच नमाज पठणासाठी सार्वजनिक ठिकाणी न जाता घरामध्येच नमाज पठण करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्वच मुस्लिम बांधवांनी घराबाहेर न पडता घरातच नमाज पठण केलं. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीतील पुष्पराज चौकामध्ये मुस्लिम बांधव त्याचबरोबर मुस्लिम पोलीस कर्मचाऱ्यांना ईदच्या निमित्तानं मिठाई, चॉकलेट आणि कॅडबरी देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष अतुल निकम यांच्यासह वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना आजच्या ईदच्या हार्दिक शुभेच्छा देते. यंदाचा जो ईद आहे तो दरवर्षीपेक्षा वेगळा आहे, कारण याच्यावरती कोरोनाचं सावट आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण या कोरोनाचा जो विषाणू आहे याच्याशी आपण लढाई लढत आहोत. याच्यामध्ये आपल्याला जनतेनं खूप सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासन याच्यासाठी 24 तास कार्यरत आहे. तर या सर्व परिस्थितीमध्ये जो आजचा रमजानचा दिवस आहे, हा दिवस आपण सर्व आपले मुस्लिम बंधू आणि भगिनी हे आपल्या घरामध्येच राहणार आहेत. घरामध्ये राहून जे काही आपले अल्लाकडे दुवा मागणार आहेत की लवकरात लवकर हा विषाणू जगातून नष्ट व्हावा आणि आपलं जे दैनंदिन जीवन होतं ते रुटीनमध्ये यावं आणि आपल्या सर्वांना एक शांततेचं जीवन जे आहे जे आपल्याला जगायला मिळावं. परत एकदा मी सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनी यांना हार्दिक शुभेच्छा देते. आपण जरी हा सण दरवर्षीप्रमाणे साजरा करू शकत नसलो तरी देखील आज आपण इथं काही आपल्या मुस्लिम बांधवांना आणि आमचे जे काही मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना आपण आता कॅडबरीचं वाटप केलेलं आहे आणि याच्यामध्येच आजचा सण आपण गोड मानून घेणार आहोत.